आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अंबरनाथ शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी जमतात, मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चैत्यभूमीवर कुणीही न येण्याचे आवाहन करण्यात आले। यामुळे बाबासाहेबांना घरी आणि आपल्या परिसरातील बुद्धविहारात अभिवादन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी हे शिबिर आयोजित केले होते। अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर भागातील आम्रपाली बुद्धविहारात हे शिबिर पार पडले। यावेळी अनेक जणांनी रक्तदान केले। कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी केले गेले। अगदीच आता आज ह्या महापरिनिर्वाण दिन 64व्या वर्षी आपल्या देशामध्ये आणि संपूर्ण विश्व हे कोरोना संक्रमणाच्या खाईत आहे आणि त्या कोरोना संकट आणि ते कोरोना संकटाचे ग्रस्त असल्याने आजही दुसरी तिसरी लाट अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारचे रुग्ण देशभरात आढळून येत आहेत। महाराष्ट्र राज्य शासनाने जो निर्देश दिलेले आहेत की आपण संक्रमण वाढू नये याकरिता आपण घरूनच अभिवादन करावं, तर आम्ही दरवर्षी चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करायला जायचो, पण ह्यावर्षी आम्हाला जाता आलं नाही। पण ह्या महामानवाला कुठेतरी अभिवादन केलं पाहिजे आणि हे आमच्या सर्व बहुजन समाजाची एक विचारधारा आहे की ह्या बाबासाहेब ह्या देशाचे घटनाकार आहेत आणि त्या महामानवाला अभिवादन तर केलंच पाहिजे। मग त्या अभिवादनाचं स्वरूप कसं असू शकतं, तर ते अभिवादन आम्ही रक्तदानाच्या माध्यमातून एक बाबासाहेबांना अभिप्रेत असला की समाज आपल्याला सहकार्य करायचं आहे, एक त्याच समाज विचारधारेतून आम्ही ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। त्याच अनुषंगाने बाबासाहेबांना अभिवादन म्हणून हे शिबिर आयोजित केल्याचे प्रवीण गोसावी यांनी सांगितले। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।